कथा थोर शास्त्रज्ञांच्या या मालिकेमध्ये आपण आज सर आयझॅक न्यूटन यांच्या जीवनामधील न्यूटनने जमती जमती जाणून द्विपदी प्रमेय आणि कलनशास्त्र याच फक्त गोष्टी शोधल्या असत्या तरी त्याचं एक महान गणितज्ञ म्हणून इतिहासात स्थान नक्की झालं असतं. इतर विज्ञानातील उपद्व्याप करण्याचीही त्याला फारशी गरज नव्हती, पण तसं व्हायचं नव्हतं. 85 वर्षाच्या आयुष्यात न्यूटनने विज्ञानाचं स्वरूपच इतकं पालटलं की जेव्हा त्याला मृत्यूनंतर प्रचंड सन्मानानं वेस्टमिन्स्टर ॲबे येथे पुरण्यात आलं तेव्हा इतर देश एखाद्या राजाला जेवढा मान देतील तसाच मान इंग्लंड एका गणित तज्ज्ञाला देतोय असे उद्गार वोल्टेरनं काढले होते. 1620 साली नोहम ऑर्गेनम लिहिणारा बेकन आणि द मेथड लिहिणारा आणि 1619 साली एका उडणाऱ्या माशीवरून श य ज या तीन अक्षरांवर आधारलेली कार्टेशियन पद्धती काढणारा डेकार्त यांनी वैज्ञानिक पद्धतीचा पाया अगोदरच रचला होता. डेकार्तनंच या विश्वात घडणाऱ्या गोष्टीचं स्पष्टीकरण करण्यासाठी गणिताचा वापर करायला सुरुवात केली होती. बेकन गॅलिलिओ गिल्बर्ट वगैरेंची प्रयोगशीलता आणि इंडक्टिव्ह पद्धत आणि डेकार्तची गणिती पद्धत या दोघांचा आणि गॅलिलिओ पायथागोरस वगैरेंच्या थेरीजचा न्यूटनवर खूपच खोलवर परिणाम झाला होता. म्हणूनच न्यूटनने मी पूर्वजांच्या खांद्यावरून दूरवरचं बघू शकलो असं रॉबर्ट हुकला थोड्याशा कुस्तीतपणेच लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. याच पार्श्वभूमीवर न्यूटनची वैज्ञानिक रंगमंचावर एंट्री झाली. 1642 साली म्हणजे ज्या वर्षी गॅलिलिओ मरण पावला त्याच वर्षी जन्मलेल्या न्यूटनचं लहानपण वादळीच गेलं. त्याच्या वडिलांचं नावही आयझॅक होतं. जन्मापूर्वीच वडील मरणं, अशक्तपणामुळे लहानपणीच मरता मरता कसंबसं वाचणं, आईने दुसरं लग्न करून न्यूटनला आजोळी ठेवणं, तिथेही त्याला प्रेम न मिळणं वगैरे गोष्टींचे त्याच्यावर खोलवर परिणाम होणार होते. आईला आणि सावत्र वडिलांना घरासकट जाळून टाकण्याच्या धमक्याही न्यूटनने दिल्या होत्या. आणि न्यूटनला आईचा राग येणं हे स्वाभाविकच होतं. दुसरा नवराही वारल्यावर त्याची आई तिच्या दुसऱ्या लग्नापासून झालेल्या 3 मुलांना घेऊन उल्थ्रोप या लिंकन शायरमधल्या त्याच्या वडिलोपार्जित इस्टेटीवर परतली. 2 वर्षांनी तिनं न्यूटनला चक्क शेती करायला पाठवलं, पण न्यूटनला ते काही जमेना. मग मामांच्या सल्ल्याने न्यूटन केम्ब्रिजला शिकायला गेला. या सगळ्यामुळे न्यूटन खूपच एकलकोंडा बनला होता. अगदी लहानपणी त्याला घरातल्या नोकराबरोबर बाजारात हाकललं जाई, पण तो वाटेतच कुठेतरी बसून पुस्तक वाचत बसे आणि परतताना पुन्हा नोकराबरोबर परत येई. घरच्यांना याचा पत्ताच नसे. खरं तर त्याच्या आईला तिच्या पहिल्या नवऱ्याकडून बऱ्याच मेंढ्या मिळाल्या होत्या. तिच्या दुसऱ्या नवऱ्याकडून तर तिला प्रचंड पैसा मिळत होता. त्याकाळी तिला दरवर्षी 700 ते 900 पौंड मिळत. तेव्हाचे हे पैसे म्हणजे एखाद्या सरदाराच्या किंवा उमरावाच्या मिळकती एवढेच होते. पण तरीही न्यूटन जेव्हा ट्रिनिटी कॉलेजमध्ये गेला तेव्हा त्याच्याकडे अजिबात पैसेच नव्हते. आईही त्याला ते देत नसे. एवढं असूनही आईच्या शेवटच्या आजारपणा न्यूटनने तिची खूपच सेवा केली. पण शिक्षणाच्या वेळी मात्र इतर विद्यार्थ्यांची कामं करून त्यांची सेवा करून तो पैसे मिळवले. सगळे जण जेवून उठले की जे उरलं सुरलं शिल्लक राहील त्यावरच मग तो कसं बसं पोट भरेल. एकाकी आणि अशक्त अशा न्यूटनने शाळेत चिडून एका खूप थोरड्या मुलाला बराच चोपही दिला होता. न्यूटन काय काय गमतीही करे, पतंगाला कंदील लावून तो रात्री उडून लोकांना घाबरवून सोडे. न्यूटन लहानपणापासूनच उत्तमोत्तम खेळणी बनवायचा. पळणाऱ्या उंदरांच्या गतीमुळे चालणारी पवनचक्की त्याने बनवली होती. पुढे केम्ब्रिजला गेल्यावर विक्सन या मुलाशी त्याची झालेली मैत्री 20 वर्षे टिकली. ते एकत्र राहत असल्यानं समलिंगी असण्याच्या वावड्याही त्यांच्याविषयी उठल्या होत्या. भूमितीच्या पेपरमध्ये खूपच चुका केल्यानं 1663 साली तो शिष्यवृत्तीच्या परीक्षेत नापास झाला होता. खेळ गप्पा आणि करमणूक यांच्यापासून नेहमी दूर असे तो रात्री 2-3 वाजेपर्यंत अभ्यासच करत बसे. तो चित्रकलेला हुशार लोकांचा मूर्खपणा आणि शिल्पकलेला दगडाच्या बाहुल्या म्हणायचा. न्यूटनने स्वतः जरी कविता कधीच केल्या नसतील तरी अलेक्झांडर पोप आणि वर्ड्सवर्थ यांच्यासारख्यांनी मात्र त्याच्यावर कविता केल्या होत्या. वर्ड्सवर्थची एक कविता तर न्यूटनच्या पुतळ्यावर कोरली होती. कित्येकदा तो जेवणही घ्यायला विसरायचा. त्याचे गणिताचे गुरु सर आयझॅक बोरो यांनी न्यूटनची बुद्धिमत्ता ओळखून
त्याच्यासाठी आपल्या गणितातले ल्युकेशियन प्रोफेसर या अतिशय प्रतिष्ठित पदाचा राजीनामा दिला. 1669 साली वयाच्या 26व्या वर्षी न्यूटन ल्युकेशियन प्रोफेसर बनला. आज स्टीफन हॉकिंगही त्याच्या पदावर आहे. लोक त्याच्या विसरभळा स्वभावावरून त्याला विसरभळा प्रोफेसर म्हणायचे. न्यूटननं जेव्हा एका वर्गाला लेक्चर दिले तेव्हा त्याला फक्त 3 मुलं हजर होते. दुसऱ्याला तर एकही मुलगा नव्हता. पण हट्टाने न्यूटननं पूर्ण रिकाम्या वर्गाला त्याच्या पुढची 17 वर्ष सगळी लेक्चर्स दिली. आपल्या घरी असलेल्या मांजरांना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता येण्यासाठी त्यानं मोठ्या मांजरासाठी मोठं आणि लहानांसाठी लहान अशी 2 भोकं आपल्या भिंतीला पाडली होती, अशी त्याच्याविषयीची कथा तर प्रसिद्धच आहे. 1666 साली बल किंवा फोर्सेसची कल्पना मांडून न्यूटननं ॲरिस्टॉटलच्या कल्पनांचं राज्य उलथवून टाकलं होतं. त्यानं गतीचे 3 नियम मांडले. त्यानं मांडलेल्या समीकरणाचा उपयोग करून आता अतिशय अचूकपणे बऱ्याच हालचालींविषयी भाकीत करता यायला लागली. पूर्वीच्या ॲरिस्टॉटलच्या कल्पनांच्यापेक्षा हे अगदी वेगळं होतं. सगळ्या निर्जीव वस्तूही सजीव वस्तूंचंच अनुकरण करतात आणि त्याचप्रमाणेच हालचाल करतात असे गतीचे नियम ॲरिस्टॉटलनं मांडले होते. आपण जेव्हा आपलं घर गाव सोडून दुसरीकडे जातो तेव्हा आपल्याला परत मूळ जागी यावंसं जसं वाटतं तसंच खालून वर फेकलेली गोष्टही खाली येते असं ॲरिस्टॉटल म्हणायचं. न्यूटन या कल्पनांना आव्हानच करत होता. त्या वस्तूंची इच्छा किंवा भावना काय आहेत आणि त्याप्रमाणे ते केव्हा कुठे पडतील किंवा कुठून कुठे आणि कसे जातील याविषयी उगाचच तर्क करत बसण्यापेक्षा आता त्याचे गतीचे नियम वापरून अचूकपणे त्यांच्या गतीविषयी बोलणं शक्य झालं. प्रत्येक पडणाऱ्या दगडाचा किंवा पानाचा प्रवास मार्ग हा त्यांच्यावरच्या बलांची बेरीज करून आपल्याला आता काढता यायला लागला. आणि हे फक्त तात्विक ज्ञान नव्हतं, औद्योगिक क्रांतीमध्ये आणि त्यानंतर त्याच्या घडीघडीला उपयोग होणारा होता. वाफेच्या इंजिनाची शक्ती असो, जहाजांची हालचाल किंवा वेग असो, किंवा कुठल्याही मोठ्या इमारतीतील कुठलीही वीड असो, सर्वांवरचे ताण, घर्षण आणि इतर अनेक बलांचा विचार करूनच बऱ्याच यंत्रांची रचना करणं शक्य होणार होतं आणि त्यांच्या हालचालींविषयीही भाकीतही. यानंतर न्यूटनने त्याची गुरुत्वाकर्षणाची नवीन थिअरी मांडली. त्याला त्याच्या शोधाची गोष्ट स्वतः सांगायला खूप आवडत असे. ब्लॅक प्लेगमुळे जेव्हा केम्ब्रिज विद्यापीठ बंद पडलं तेव्हा तो उल्थ्रोपला राहायला गेला असताना त्यानं एक सफरचंद खाली पडताना पाहिलं आणि ते बघून त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू झालं. ते सफरचंद प्रत्यक्ष त्याच्या डोक्यावर पडलं किंवा तो स्वतः त्या झाडावरून खाली पडला आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला अशाही कथा प्रसिद्ध आहे. त्या खऱ्या की खोट्या कोण जाणे, पण त्यानं यावेळी एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारला हे मात्र खरं. तो असा की चंद्र पृथ्वीभोवती फिरताना सरळ रेषेत का निघून जात नाही, तसंच सर्व ग्रह सूर्याभोवती का आणि कसे फिरतात. शिवाय त्याला असंही वाटलं की फळावर पृथ्वीची गुरुत्वाकर्षणाचं बल टाकते, ते बल झाडाच्या उंची एवढ्या अंतरावर जर लागू पडत असेल तर मग तो आणखीही दूरपर्यंत लागू पडेल, अगदी दुसऱ्या ग्रहापर्यंतही. आणि मग त्यानं त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांच्या द्वारे सगळ्या ग्रहांच्या हालचाली, भ्रमण यांच्यावर विचार करून गणितं मांडायला सुरुवात केली. हा चंद्र सरळ रेषेत निष्ठून न जाता गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे पृथ्वीकडे आकर्षला जातो, पण फळाप्रमाणे पृथ्वीवर आदळत नाही. गोपिणीला लावलेला दगड सेंट्रिपिटल बलामुळे जसा आपल्या भोवती गोल फिरतो तसाच काहीसा गुरुत्वाकर्षणामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्र आणि आकाशातले ग्रह तर हे पृथ्वीला लागू पडणाऱ्या नियमांपेक्षा वेगळे नियम पाळतात असं चर्चचं त्याकडे मत होतं. न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचे नियम हे आकाशातल्या ग्रह ताऱ्यांनाही लावले ही एक चक्क क्रांतिकारकच गोष्ट होती. वर फेकलेला दगड खाली पडणं आणि चंद्रानं पृथ्वीभोवती फिरणं हे गुरुत्वाकर्षण या एकाच नियमाचे आविष्कार आहेत असं म्हणणं म्हणजे कल्पनाशक्तीची चक्क सिक्सर होती. एका क्षणार्धात हे विश्व चालवणारा ते अदृश्य बल न्यूटनने शोधून काढलं होतं. या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे विश्वातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूकडे आकर्षली जाते. हे आकर्षणाचं बल वस्तूचं वस्तुमान वाढत गेलं आणि त्यांच्यातलं अंतर कमी होत गेलं तर वाढत जातं हे त्यानं मांडलं.
याच गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे फळ वरून खाली पडतं आणि ग्रहही भ्रमण करतात. न्यूटनची कल्पना त्याकाळी कोणालाही वेळगळच वाटली असती. फळ जमिनीवरून खाली पडण्याचा आणि ग्रह गोल फिरण्याचा काय संबंध आहे? यावेळी न्यूटनना आपण एका पर्वतावर जाऊन बसलो अशी कल्पना केली. तिथे बसून आपण एक दगड फेकला तर तो कुठेतरी दूर जाऊन पडेल, आणखी जास्त जोर लावून तो जोरात फेकला तर तो आणखी जास्त दूर जाऊन पडेल, आणि त्यापेक्षाही आणखी जास्त जोर लावला तर आणखीनच दूर वगैरे. आणि यानंतरची त्याच्या विचारांची झेप ग्रेड होते. आपण जर तो दगड खूपच प्रचंड जोरात फेकला तर तो कदाचित परतही येणार नाही. ज्या वेगापेक्षा जास्त वेगाने तो दगड फेकला तर तो पृथ्वीपासून चटकून निघून जाईल. त्याला निसटण्याचा वेग किंवा मुक्तिवेग असं म्हणतात. अंतराळयानात याच तत्वाचा उपयोग करतात. याचं कारण तो दगड फेकण्याकरता त्याला आपण जे बल वापरतो त्यामुळे त्याला जी गती मिळते त्यामुळे तो पृथ्वीपासून दूर जातो आणि गुरुत्वाकर्षणामुळे तो पृथ्वीकडे परत खेचला जातो. या दोन बलांपैकी कुठला मोठा यावर तो दगड कसा जाईल म्हणजे पृथ्वीकडे परत येईल का पृथ्वीपासून सुटकून दूर जाईल हे ठरेल. आणि जर ही दोन बलं सारखी झाली तर मात्र तो दगड पृथ्वीपासून दूर सटकूनही जाणार नाही आणि पृथ्वीकडे खेचलाही जाणार नाही, तर तो दगड पृथ्वीभोवती एका कक्षेत चक्क फिरत बसेल. मग ग्रहांचं भ्रमण यामुळे तर होत नसेल असंही त्याला वाटलं. अशा तऱ्हेनं त्याने गुरुत्वाकर्षणानं एकाच वेळी सफरचंद झाडावरून जमिनीवर पडण्याचं आणि सूर्यमालिकेतल्या भ्रमण करणाऱ्या ग्रहांचं कोडं झटकन सोडवलं होतं. 2 दशकानंतर 1682 साली सर्व आसमंत प्रकाशानं झळाळून टाकणाऱ्या एका धूमकेतूमुळे संपूर्ण लंडन भयभीत झालं होतं. त्यावेळी स्वतःच शोधलेल्या रिफ्लेक्टिंग दुर्बिणीचा उपयोग करून त्यानं त्या धूमकेतूचा अभ्यास केला आणि त्या धूमकेतूचं मार्गक्रमण या समीकरणांप्रमाणेच होतं हेही पडताळून पाहिलं. त्यावेळी नौख्या असणाऱ्या एडमंड हॅली नावाच्या खगोलशास्त्रज्ञाची त्याने या आकडेमोडीसाठी मदतही घेतली होती. त्याच धूमकेतूला पुढे हॅलीज कॉमेट असं म्हणायला लागली. दर 76 वर्षांनी दिसणारा हा हॅलीज कॉमेट बघायला स्वतः हॅली मात्र जिवंत नव्हताच. हा धूमकेतू पुढे कसा कसा मार्गक्रमण करेल आणि तो पुन्हा केव्हा परतेल याबद्दलची मग न्यूटनने भाकिती केली आणि तीही नंतर खरी ठरली. गंमत ही की आजही नासा जेव्हा अंतरिक्षयान सोडतं तेव्हा त्यासाठी न्यूटनचेच नियम वापरलेले असतात. हा हॅली न्यूटनचा मित्रच होता. तोही गमतीच करायचा. त्यानं अनेक लोकांच्या मृत्यूंच्या कारणांचा आणि वयांचा अभ्यास केला होता आणि त्यावर गणितही केले होते. आज इन्शुरन्समध्ये वापरला जाणाऱ्या ॲक्च्युरियल गणिताचा तो पायाच मानला जातो. हॅलीनं 1702 साली युरोपमध्ये एक खगोलशास्त्रज्ञ म्हणून प्रवास करताना इंग्लंडची राणी ॲन हिच्यासाठी हेरगिरीही केली होती. न्यूटननं यानंतर गणितानं पृथ्वीची चंद्रापर्यंत आणि सूर्यापर्यंत अशी अंतर काढायला सुरुवात केली. ज्यावेळी पृथ्वी ही स्थिर असते असं चर्च शिकवत असे त्याचवेळी न्यूटन या सूर्यमालिकेतल्या बऱ्याच ग्रह ताऱ्यांच्या हालचाली अंतर यांच्याविषयीची निष्कर्ष काढण्यात गर्क होता आणि हे करताना त्यावेळेचं गणित अपुरं पडायला लागलं. म्हणूनच न्यूटननं कॅल्क्युलस हा गणित प्रकार 1665 आणि 1666 विकसित केला. न्यूटनच्या या नियमांमुळे गंमतच झाली. न्यूटन नंतर काही शतकांनी म्हणजे 1840 दशकात शास्त्रज्ञांनी त्यावेळेच्या माहिती असलेल्या ग्रह ताऱ्यांचा आणि त्यांच्या वस्तुमानाचा वापर करून प्रत्येक ग्रह ताऱ्यावर इतरांमुळे कुठली बलं पडतील आणि त्यांच्या गोळाबेरजीमुळे त्यांचे भ्रमण कसं होईल याची भाकिती केली होती. पण त्यात काहीतरी गडबड व्हायला लागली. निरीक्षण केलेली भ्रमणकक्षा ही गणितांनी काढलेल्या भ्रमणकक्षेपेक्षा वेगळी यायला लागली. मग असं का होतं यावर सगळ्यांनी डोकं खाजवायला सुरुवात केली. याचा अर्थ ग्रहांवर आपण समजतोय त्यापेक्षा आणखीन काहीतरी जास्तीचं बल असलं पाहिजे. आपल्याला अजून न दिसलेला सापडलेला आणखीनही एखादा ग्रह तर नसेल. यावर मग बऱ्याच वादचर्चा मारामाऱ्या झाल्या. शेवटी फ्रान्सचा लेवेरिये आणि इंग्लंडचा ॲडम्स यांनी गणितं मांडून 1846 भाकीत केलं की
न्यूटनचा सिद्धांत जर खरा असेल तर आणखी एक म्हणजे आठवा ग्रही असला पाहिजे। लगेच दुर्बिणीतून निरीक्षण करण्यात आले, त्यासाठीही मग प्रचंड परिश्रम लागलेच, पण माणसाचं कुतूहल काही त्यांना स्वस्त बसू दे आणि शेवटी न्यूटनच्या नियमाप्रमाणे तो ग्रह चक्क सापडला। हा नवा ग्रह म्हणजे नेपच्यून। यामुळे साधारण 150 वर्षांनी जगानं पुन्हा न्यूटनला सलाम ठोकला।